एक दोन तीन माणसांची तुमची ओळख सांगा बस। आम्ही राहायला मुंबईला पण मूळचे रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका आणि गाव आहे झरे कुरंग म्हणून, कुरंगातले आम्ही कदम। आमचं अस्तित्व इकडचं आहे आणि म्हणूनच आम्ही लोक याच ठिकाणी जमलेलो आहे। पण जसं मी आलेलो आहे तसं बाकीचे लोकसुद्धा प्रत्येक क्षेत्रातून आलेले आहेत, प्रत्येक गाव त्यांचं वेगळं। सांगा तुम्ही सर। बोला। हां चला। बाजूराव महेश कदम। मी पुनर्वसन होईल आमचं पाटण तालुका साताऱ्यामध्ये, पण आमचं पुनर्वसन आता भिवंडीला झालं आहे। त्या गावात माझ्या गावाचं नाव रोहिणी आहे, इथून राहायला मी ठाण्याला आहे। पण आता कदम कुटुंबाचं श्रेय संमेलन आहे, ते मला पण कळालं की म्हणलं चला सगळ्यांनीच जावं। प्रत्येक गाव आपली सगळी लोकं जशी वेळ आहे बोलले वेगवेगळ्या गाव क्षेत्रातून आहेत, तसं आम्ही पण आता मुंबईवर आलेलो आहे। आपण प्रवास केला काल केला काल आम्ही रात्री रात्री थँक्यू सर। थोडक्यात आपण सर्वांची माहिती घेणार आहोत, तसेच आपली थोडक्यात माहिती मिळाली, धन्यवाद। आमचं गाव जेजुरी येतं, पुरंदर जिल्हा। आम्ही मुंबईला कांदिवलीमध्ये राहतो। पुरंदर जिल्हा नाही चालत आहे। चालेल। राजेश सुरेश कदम, मुक्काम पोस्ट जामगे, आपला खेडला रत्नागिरी जिल्हा, आणि आता राहायला कल्याणला आहे। आम्ही इथेच या संमेलनात जसं माहिती पडलं तसं आम्ही सगळे एकत्र आलो। सर्व तर कदमच आहोत। थँक्यू। एक घेतो मी, कारण मी पहिल्यांदाच आले। माझं नाव राजेंद्र नारायण कदम, मी मूळचा मुंबईचाच आणि माझं गाव आहे इथे आरे म्हणून, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। आणि हे स्नेहसंमेलन चालू होऊन कदम परिवाराचं ही तीन वर्ष म्हणजे तिसरं वर्ष आहे। पहिल्या दोन वर्षात तर मी येऊ शकलो नाही, पण ह्या तिसऱ्या स्नेहसंमेलनात जरूर आता उपस्थिती द्या आहे। आणि ह्याच्यानंतर आता हे जे आमचे मुंबईकर आलेले आहेत, ह्याच्यानंतर आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आमचा परिवार ह्याच्यापेक्षाही मोठा असेल, एवढं बोलून मी धन्यवाद। आपण आर्याचे आर्याचे कदम, आम्ही पण आर्याचे आहोत। अच्छा कदमच आहोत। ओके ओके। थँक्यू सर। थँक्यू। जिल्ह्यावरून किंवा कुठल्या भागातून आलात आपण? सावंतवाडी तालुक्यातूनच आलो। अच्छा सर। आणि तिथे आमचं शिरसिंगे म्हणून गाव आहे। अच्छा। शिरसिंगे गावाची इथे मनोहर मन संतोष गड म्हणून एक मोठा किल्ला आहे, तिथले आम्ही मानकरी आहेत, गडकरी कदम कुटुंबीय। आणि आम्ही फर्स्ट टाइम हे अटेंड करतोय, तर आम्हाला खूप बरं वाटलं कदम परिवारात सहभागी होण्यासाठी, धन्यवाद। हा सर नमस्कार, आपण आपली थोडक्यात जरा ओळख आम्हाला सांगा। मी श्री तुळजाभवानी मातेचे जे मुख्य गोपी पुजारी आहे तुळजापूरचे, त्या पुजारी मंडळाचा मी अध्यक्ष आहे। आणि माणगावचे आपले रामजी कदम आणि मी, आम्ही दोघांनी मिळून आम्ही सुरुवात हे वृक्ष लावायचं काम केलेलं आहे। आता आपल्या सर्व बंधूंचं कदम बंधूंचं त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीनं श्रम घेत आहे आणि संघटना वाढवत आहे। ही संघटना मूळ काढण्याचा उद्देश आमचा असा की जगभरामध्ये वेगवेगळ्या आडनावाचे जे लोक आहे, समाज आहे, त्या आडनावामध्ये एक कदम घराण्याला एक फार मोठा इतिहास आहे। कदम ज्या आडनावामध्येच दम आहे अशा प्रकारचे हे आपले कदम आहेत। आपल्या घराण्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे, परंतु तो अप्रकाशित आहे। तर आपला जो इतिहास आहे जो अप्रकाशित आहे तो आपल्याला प्रकाशित करायचा आहे। आपल्याला संबंध वाढवायचे आहेत, सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करायची आहे। आपल्याला ज्या माणसाला आपला इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत नाही, तर आपल्याला इतिहास घडवायचा आहे। आणि तो इतिहास घडवत असताना आपण सर्वांनी एक दिलाने आपल्याला ही संघटना वाढवायची। त्याची सुरुवात आम्ही तुळजापूरला पहिलं अधिवेशन भरून केलेलं होतं, त्यानंतर गिरवीला मागच्या वर्षी आपण दुसरं अधिवेशन घेतलं आणि आज या ठिकाणी तिसरं अधिवेशन या ठिकाणी घेत आहोत। यामध्ये प्रत्येकाचाच खरीचा वाटा या ठिकाणी आहे। आणि ही संघटना ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला बळकट करायची आहे। आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक असं वाटलं पाहिजे की ही जे आपण आता कदम परिवार आपण गोळा करत आहोत, तर हे असं मी ह्या गावचा मी त्या गावचा असा हा विषय नाही। आपण सर्व एकच भाऊ बंधकी सगळे, आणि त्या विचारानंच आपल्याला पुढे आगामी ह्याच्यामध्ये आपल्याला वाटचाल करायची आहे। धन्यवाद। थँक्यू सर।